दिवाळी मध्ये मस्त असे फराळ करायचे, चविष्ट चवदार फराळ करायचे, गोड पदार्थ तिखट पदार्थ करायचे आणि फॅमिलीने एकत्र बसून छान फराळावर ताव मारायचा। यालाच तर दिवाळी म्हणतात। सगळेजण एकत्र येतात, आनंदाने सण साजरे करतात, आनंद वाटतात, आनंदी होतात। ह्यासाठीच तर आपले सण असतात की सगळेजण प्रेमाने एकत्र यावे आणि आनंदी राहावे, म्हणजे मग नात्यांमधलं प्रेम टिकून राहतं। चला तर बघूया पोह्यांच्या त्यासाठी मी चिवड्याची घेतलेले रेसिपी। आहेत पातळ पोहे, ज्यावर थीन पोहे असं लिहिलेलं असतं, ती 4 कप मी घेतलेले आहेत। आणि एका कढईमध्ये त्याला आता छानपैकी भाजून घेणार आहे। भाजायच्या आधी ते स्वच्छ मी चाळणीने चाळून घेतले होते आणि निवडून घेतले होते। अगदी 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हलक्या हाताने त्याला खालीवर खालीवर करायचे, म्हणजे ते तुटणार नाहीत। 3 ते 4 मिनिट भाजल्यानंतर आता आपण त्यांना बाजूला ठेवून घेऊ। आता मी दुसरी कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहे 1/2 कपच्या आसपास शेंगदाणे। शेंगदाणे छान परतवून घ्यायचे आहेत, छान लालसर होईपर्यंत मी भाजून घेत आहे। आणि त्यांना कच्चं ठेवायचं नाही आणि जास्त काळे पण करायचे नाहीत। तर हे बघा, रंग बदललेला आहे त्यांचा आणि मध्ये ना ते ब्रेक होतात, म्हणजे एक 2 भागात डिवाइड होण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेस समजायचं आपले शेंगदाणे परतून झालेले आहेत। त्यानंतर मी इथे पाव वाटी टाकत आहे डाळ्या। ह्या अगदी थोड्याशाच मी भाजणार आहे, कारण त्या ऑलरेडी भाजलेल्याच आहेत। 2 ते 3 मिनिट फक्त भाजणार आहे। मस्त बघा, थोडासा कलर बदललेला आहे। आता डाळ्या मी काढून घेते आणि जे पोह्यांचं मिश्रण आहे त्या डाळ्या टाकते। त्यानंतर जर तुम्हाला आवडत असतील तर काजू, बदाम, मनुके हे सगळं आपण छोड्यात घालू शकतो। तर मी इथे थोडेसे काजू हलकेसे तळून घेतलेले आहे सोनेरी रंग येईपर्यंत। कढईमध्ये घेतलेलं आहे परत 2 पळी तेल, छोट्या पळ्या, आणि 2 चमचे टाकलेले आहे मोहरी। मोहरी तरतडल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे जिरं आणि बडीशेप। चिवड्यामध्ये ना या बडीशेपची चव खूप छान लागते। अशा पद्धतीने चिवडा करून बघा। हा चिवडा मी माझ्या आईकडून शिकलेली आहे, आई खूप छान बनवते। त्यामध्ये घातलेला आहे 1/2 चमचा हिंग आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे त्या कुरकुरीत होतात, नाहीतर मग त्या ओलसर राहिल्या तर चिवडा आपला मऊ पडण्याची शक्यता असते, त्यामुळे छान तळून घ्यायच्या। आणि त्याचप्रमाणे टाकलेला आहे कढीपत्ता, साधारण 15 ते 20 पानं कढीपत्त्याची आहेत। ती सुद्धा छान परतवून घ्यायची आहेत, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि चिवडा मऊ पडणार नाही। त्यामध्ये घातलेली आहे 1/2 चमचा हळद। हे सगळं मिश्रण छान परतवून घ्यायचं आणि जे पोहे आपण ठेवले होते त्यावर शेंगदाणे वगैरे टाकले त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या कढईतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडेसे मी परत हे कढईमध्ये घातले आणि सगळं पुसून घेतलेलं आहे। त्याला हलक्या हाताने एकदम मिक्स करायचा चिवडा, नाहीतर मग तो खूपच चुरा होणार। आता चिवडा सगळी आपण प्रिपरेशन केली, आता राहिलेलं आहे फक्त मीठ आणि थोडीशी चवीनुसार साखर। तर चवीनुसार घातलेलं आहे मी मीठ आणि साखर। साखर पूर्ण तर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल, पण चव चांगली लागते। आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, यामुळे चव एकदम मस्त लागते। आणि आता मस्तपैकी हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा वाटतं अरे बापरे हळद कमी पडली की काय, पण नाही, जसं जसं आपण चिवडा मिक्स करू तसं तसं हळद पण छान मिक्स होते, सगळीकडे सगळ्या पोह्यांना लागते। आणि हो, यास एकदम कमी फ्लेमवर चालू ठेवायचा, कारण पोह्यांचा चिवडा आपल्याला कुरकुरीत पाहिजे आहे। त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनिट मस्तपैकी कमी गॅसवर आपण हा परतवून घेणार आहोत। आणि आपला झटपट असा मस्तपैकी पोह्यांचा चिवडा बनून तयार झालेला आहे। एकदम कुरकुरीत बनतो, चवीला एकदम टेस्टी आहे। नक्की करून बघा ह्या दिवाळीला आणि कमेंट करून सांगा नक्की कसा झाला ते। आणि चिवडा ना गरम गरम डब्यात भरू नका, तो पूर्ण गार होऊ द्या, त्यानंतरच तुम्ही हवाबंद डब्यात पॅक करून ठेवा, नाहीतर तो मऊ होईल जर गरम गरम डब्यात भरला तर। असा मस्तपैकी चिवडा बनून तयार झालेला आहे, एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि चविष्ट। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि दिवाळीसाठी मस्त मस्त फराळ तयार करा। आणि कोणते कोणते तुमचे फराळ बनवून झाले आहेत हे कमेंट करून नक्की सांगा।